इयत्ता सहावी विषय इतिहास भारतीय उपखंड आणि इतिहास। मुलांनो आजच्या या व्हिडिओ मधून आपण इयत्ता सहावी मधील इतिहास विषयाचा पहिला पाठ भारतीय उपखंड आणि इतिहास या पाठाचा अभ्यास करणार आहोत। त्या पाठामध्ये आपण इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आणि भारतीय उपखंड याविषयी माहिती घेणार आहोत। चला तर पाहूया भारतीय उपखंड आणि इतिहास। या पाठातला पहिला मुद्दा इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये आपण समजावून घेऊया। इतिहास म्हणजे नेमकं काय? तर इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास होय। थोडक्यात इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व त्याचे ज्ञान होय। म्हणजेच भूतकाळातील घटनांचे ज्ञान मिळवणे हा इतिहासाचा मुख्य उद्देश असतो। आता या इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ काय आहेत याची माहिती आपण घेऊया। तर पहा, स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत। म्हणजे या चार घटकांशिवाय कोणताही इतिहास लिहिला जाऊ शकत नाही। आता या चार प्रमुख स्तंभापैकी स्थल म्हणजे ठिकाण हा घटक हा भूगोलाशी संबंधित आहे, म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे आणि म्हणून इतिहास व भूगोल यांचे अतूट नाते आहे। आजचा भूगोल बदलत गेला तसा इतिहास घडत गेला हे लक्षात ठेवा। भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते। पहा, आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी बऱ्याच गोष्टी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतात। समाज जीवन सुद्धा त्यावर अवलंबून असते। डोंगराळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते। म्हणजे ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे, डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचे जीवन हे शहरामध्ये मैदानी प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या पेक्षा कमी कष्टाचे असते। डोंगराळ प्रदेशामध्ये सुपीक शेतजमिनीची उपलब्धता थोडी, तर मैदानी प्रदेशामध्ये सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते। त्यामुळे डोंगराळ प्रदेशामधील लोकांना शेती करताना अडचण येते, कारण शेतजमीन कमी असते। तिथे त्यांना तृणधान्य किंवा भाज्या त्या मोठ्या प्रमाणावर पिकवता येत नाहीत, अर्थात त्यामुळे डोंगरी भागामध्ये अशा तृणधान्यांची, भाज्यांची कमतरता आपल्याला जाणवते। तर त्या तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा प्रमाणामध्ये मिळतात। याचा परिणाम त्यांच्या खाण्यापिण्यावर, त्यांच्या राहणीमानावर झालेला दिसतो। डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थावर अधिक अवलंबून राहावे लागते। अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवन पद्धतीतील इतर गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला फरक पाहायला मिळतो। मुलांनो, आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात। त्याच्या आधारानेच त्याच्या प्रदेशातील जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असते। जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असते तिथे मानवी समाज दीर्घकाळ उत्तीर्ण राहतो। म्हणजे डोंगराळ भागामध्ये जास्त प्रमाणात मानवी वस्ती आपल्याला पाहायला मिळत नाही,
की जेवढी आपल्याला मैदानी प्रदेशामध्ये पाहायला मिळते, कारण तिथं जगण्याच्या साधनांची मुबलकता जास्त असते आणि ही जगण्याची साधने जी आहेत म्हणजे योग्य हवामान असेल, पर्जन्यमान असेल, शेतीतून मिळणारी पिकं असतील, झाडे असतील, प्राणी असतील, अशा मुळे आपल्याला मैदानी प्रदेशामध्ये मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करून राहिलेला दिसतो. कालांतराने या वस्त्यांचे ग्राम वसाहतीमध्ये आणि नगरे यात रूपांतर होते आणि दुष्काळ, परकीय आक्रमणे, पर्यावरणाचा ऱ्हास, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक कारणामुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोक आपली राहतो वस्ती किंवा गाव सोडून निघून जातात आणि मग ग्राम वसाहती किंवा नगरे उजाड होतात. अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात आणि यावरूनच इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते हे स्पष्ट होते.